हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग अ प्री स्कूल. दिस व्हिडिओ इज अबाउट द लेसन बेस्ड ऑन एनईपी. शाहिस्तखानाची फजिती कशी झाली हे या धड्यामध्ये शिकवलं आहे. हा लेसन एनईपीच्या बेसलाईन वरती बनला आहे. एनईपीच्या बेसिस वरती वेगवेगळे लर्निंग आउटकम्स, डेव्हलपमेंटल डोमेन्स आणि एक अप्रोचच्या बेसिस वरती हा लेसन बनवला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, पीपीटी, पीडीएफ दिले आहेत. हा धडा एनईपीच्या बेसिस वरती बनल्या कारणाने तीन कॅटेगरीज मध्ये लर्निंग आउटकम्स डिवाइड केले आहेत. नॉलेज, स्किल्स अँड व्हॅल्यूज. नॉलेज मध्ये स्टुडंट्सला शिवाजी महाराज कोण होते ह्याबद्दल समजेल. त्यासोबतच स्टुडंट्स विल लर्न अबाउट द हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज अँड शाहिस्त खान फ्रॉम द लेसन. त्यासोबतच त्यांचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत, जेणेकरून स्टुडंट्स विल लर्न अबाउट लीडरशिप, अबाउट व्हॉट इज लीडरशिप फ्रॉम शिवाजी महाराज अँड विल डेव्हलप मॅनेजमेंटल स्किल्स. त्यासोबतच व्हॅल्यूजमध्ये स्टुडंट्स विल सी and learn the spirit of sacrifice from Baji Prabhu and Shivaji Maharaj. त्यासोबतच विद्यार्थ्यांना इम्पॉर्टन्स कळेल की इंडिपेंडन्सचा इम्पॉर्टन्स काय असतो, शिवाजी महाराज गडावरती कसे अडकले होते आणि त्यांना कुठे जायचं होतं. तर हे सगळंच एकंदरीत ते मुलं ह्या धड्यामधून शिकणार आहे. त्यासोबतच हा धडा एनईपीच्या द्वारे वरती बेस असल्या कारणाने वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेनचा समावेश केला आहे. सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरेसी डेव्हलपमेंट ह्या दोन डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती जास्त फोकस करण्यात आला आहे. त्यासोबतच हा धडा एक्लेक्टिक अप्रोच वरती बेस्ड आहे. हा धडा शिकण्यासाठी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.